बीड मध्ये उद्या महाप्रबोधन यात्रा होणार आहे आणि या यात्रेआधीच बीड मध्ये जो आहे तो वाद पुढे आलेला आहे. शिवसेने उद्धव गटामध्ये जो आहे तो वाद पुढे आलेला आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या दोन कानशिलात लावल्याचा दावा केलेला आहे. एकंदरीत काय नेमका प्रकार घडला होता हे आपण जाणून घेऊत. आपल्यासोबत अप्पासाहेब जाधव आहेत. अप्पा, कशा पद्धतीने काल जो प्रकार घडला काय सांगा? कालचा जो प्रकार जो घडला त्याचं मूळ कारण असं की आमच्या उपनेत्या आमच्या अक्का सुषमाताई अंधारे सध्या हे 4-5 महिन्यापासून पूर्ण त्यांची मनमानी चालू आहे. समजा मी जिल्हा प्रमुख आहे, मी जे इथे या बीड जिल्ह्यात जिम्मेदारीने काम करतो, मला विश्वासात न घेता की तुला हे पद देऊ, तुला ते पद देऊ. तालुका प्रमुखाला म्हणतात की काय चाललं भावी जिल्हा प्रमुख, जे समजा सर्वसामान्य कार्यकर्ता की त्याला म्हणतात तुला चांगले दिवस येणार आहेत. म्हणजे कार्यकर्त्यामध्ये दुफळ निर्माण करण्याचं काम चालू केलेलं आहे. आणि दुसरा मुद्दा असा की त्यांनी समजा आता ह्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त आमचे नेते खासदार माननीय संजयजी राऊत साहेब नांदेडहून परळीला येणार आहेत आणि परळीला त्यांचा सत्कार होणार आहे, परळीला वैद्यनाथाचं दर्शन घेणार आहेत, नंतर अंधारेताईच्या घरी येणार आहेत. तर तो जो त्यांच्या घरातला जो खर्च आहे तो सर्व कार्यकर्त्याकडून घ्यायला आणि ते असं प्रेमाने पण नाही, त्यांची दादागिरीची भाषा आहे. आणि ते म्हणतात की तू 2 लाख रुपये दे. मग कार्यकर्ता म्हणतो ताई माझा आत्ताच एवढा खर्च झालाय, मागं मी 4-5 महिन्यापूर्वी पण काही खर्च झालाय, मला 2 लाख रुपये देणं काही शक्य नाही, माझ्याकडे सध्या पैसे नाहीत, मग किती देतो? आता लाजकाच तो म्हणलं बाबा मी तुम्हाला 1,50,000 रुपये देतो. आणि त्या कार्यकर्त्याने अक्षरशः आपल्या त्याच्या घरच्या मिशेसचं सोनं गहाण ठेवून 50,000 रुपये दिले. ते 50,000 रुपये ताईनं घरी नेले. नंतर थोड्या वेळात काय म्हणत आलं की ते म्हणले नाही नाही 1 लाख रुपये द्या, तुम्ही 50,000 रुपये दिले, तुमचे पैसे घेऊन जा. ते म्हणलं द्या, घेऊन जातो. काही कार्यकर्त्याकडून एसी घेतली, काही कार्यकर्त्याकडून सोफे घेतले, फर्निचर घेतलं, सर्व कार्यकर्त्यांचे मला नाव माहिती. तर बरं, मला सांगा तुम्हाला शिंदे गटाकडून कूस लावल्याचं सांगितलं जाते, ही यात्रा जी आहे ती कुठं ना कुठं डिस्टर्ब करायची, यात्रेमध्ये मिठाचा खडा टाकायचा असा आरोप जे आहे ते ठाकरे गटाकडून म्हणजे जे सुषमा अंधारे असतील शिवसेना असेल यांच्याकडून होतो. ऐका ना, आमच्या अक्काचं काम काय माहिती का? त्यांच्या पोटात एक असते आणि होटात एक असते. अहो मी काय म्हणतो, घराची कळा अंगण सांगतं ना. आता तुम्ही प्रॉपर बीडला राहतात, तुम्हीच बघतात की ह्या महाप्रबोधन यात्रेचे आम्ही बॅनर जवळपास बीड शहरामध्ये 300 बॅनर लावलेत. माझ्या जर तसं काही पोटात असतं तर मी बॅनरला कशाला खर्च केला असता. आणि हा जो कार्यक्रम होत आहे त्यामध्ये आम्ही 2 जिल्हा प्रमुख मिळून करणार होतो, पण समजा आज मला माझी पक्षातून हकालपट्टी केली त्यामुळे आता माझा काही संबंध राहिला नाही. पण आधी बॅनरचा खर्च, स्टेजचा खर्च मी पण केलेला आहे ना. जर मला असं काही करायचं असतं तर मी पैसे कशाला माझे वाटोळे केले असते, माझे पैसे का झाडाला लागलेत का? शेतात जायचं, झाड हलवलं की पैसे घेऊन यायचं, असं नाही. या ताई सर्व दिशाभूल करतात आणि चुकीचं सांगतात. मला एकंदरीत सांगा, कारण की पैशाचा तुम्ही आरोप केला आहे, प्रत्यक्षात तुम्ही काही त्यांना रक्कम वगैरे दिली का, भेट वस्तू काही दिली का, तुम्हाला किती पैशाची मागणी? नाही, मला त्यांनी पैशाच्या समजा जे काही प्राथमिक बोलणं असतं ना, कुणीही माणूस डायरेक्ट पैसे द्या माहित नसते, समजा परिस्थितीनुसार बोलत असते. मला त्यांनी त्या पद्धतीने बोलले ना, मी का तुमच्याकडून काही पैसे घेतलेत का तुम्ही मला दिले का, कसं करणार आहेत का, ह्या सर्व गोष्टी त्यांनी मला चाचपून बघितलं. पण मी समजा त्यांच्या लक्षात आलं की मी समजा कुठलीही गोष्ट तात्काळ लगेच काही बोलत नाही, पण कार्यकर्त्याला तर तुम्ही त्यांनी हक्काने पैसे मागितले की द्या म्हणून, डायरेक्ट द्या, देता का असं नाही, द्या. आणि हे सर्व कार्यकर्त्यांनी मला अक्षरशः त्यांनी रडून हे सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत की ते इतके संकट आता आले. तर बरं आपा, त्यांनी महाराणीचा जो दावा आहे तो फेटाळला, ते म्हणतात कसल्या प्रकारची महाराण वगैरे झाली नाहीत आणि महाराण जर झाली असते तुम्ही सर्व बाहेर नसतात निघलो त्या ठिकाणी. आता मी काय म्हणतो, बीड जिल्ह्यामध्ये जे काही प्रमुख पदाधिकारी होते जाय मौकेवर, त्यांना सगळ्यांना माहिती आहे की तिथला प्रकार काय घडलाय. त्यांनी प्रकार तो दाबण्याचा प्रयत्न केला. माजी आमदार सुनीलदादा धांडे यांच्या घरी बसून त्यांनी त्या प्रकाराला समजा वेगळं वळण द्यायचा प्रयत्न केला.
गणेश वरेकरचे माझे भांडणं दाखवण्याचा प्रयत्न केला, पण प्रकार त्यांना माहिती आणि तुम्हाला सुद्धा 5 मिनिटात प्रकार काय घडलाय ते माहिती आहे. त्यामुळं समजा त्यांचं सध्या जे काही बोलतात भाषण करतात आख्या ते महाराष्ट्राला माहिती आहे. 10% खरं असते, 90% खोटं असते, आणि ह्या पण ते त्याच पद्धतीनं कर. अहो मी ठामपणे सांगतो, आज पण सांगतो, मी उद्या पण सांगणार आणि परवा पण सांगणार की मी त्यांना 2 ठोबाडे दिल्यात, म्हणून 2 ठोके दिलेत मी, हे कंटिन्यू सांगणार. ह्याचा व्हिडिओ भी आहे, तुम्ही योग्य वेळी तो प्रसारित. बिलकुल, मी तो माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत, माझ्याकडे जे जे पुरावे आहेत, मी माननीय आमचे पक्ष प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना मी ते सर्व गोष्टी सांगणार आहे आणि देणार आहे. आता हकालपट्टी झाली, पुढची नेमकी कशा पद्धतीने दिशा असेल, कुठल्या पक्षात जाणार, काय राजकीय निर्णय असणार आहे तुमचा? नाही, मी तर आता सध्या मी मातोश्रीवर फोन केलेला आहे की मला साहेबांना भेटण्यासाठी वेळ हवाय. मला साहेबांची 10 मिनिटं भेट घ्यायची, 4-5 दिवसांनी जशी मला वेळ देतील तशी मी आमच्या आदरणीय साहेबांची भेट घेणार आहे आणि त्यांना या बीड जिल्ह्यामध्ये जे काय चाललंय ते त्यांना सांगितलं पाहिजे, कारण की सांगितलं नाही तर समजणार कसं. म्हणून मी त्यांची भेट घेऊन त्यांना सगळं सांगणार आहे, कारण की ही तर सुरुवात झाली. तुम्हाला सांगतो अख्ख्या महाराष्ट्रातून साहेबांना बरेच लोक सांगणार आहेत की ह्या आमच्या ताईची आमच्या अक्काची काय काय म्हणजे कशा कशा परिस्थितीत कुठं कुठं कुणाला त्यांनी त्रास दिले ते सगळे लोक सांगणार आहेत. सुषमा अंधारे यांचा त्रास यांनी दिला, त्यामुळे त्यांच्या 2 कानशिलात लावण्याचा दावा जो आहे तो जिल्हा प्रमुख आप्पा जाधव यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये काय राजकीय भूमिका घेणार या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी विचार केला नाही. मात्र योग्य वेळी या घटनेचा व्हिडिओ देखील आपण प्रसारित करणार असल्याचं देखील आप्पा जाधव यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये सुषमा अंधारे यांच्या खरंच 2 कालशिलात आप्पा जाधव यांनी लावल्यात का याचा देखील व्हिडिओ येणार आहे. त्याच्यामुळं व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकतो की घटनेचा नेमका खरा प्रकार काय. उद्धव मोरे, जय महाराष्ट्र.